सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण आपापल्या गावी जात असून त्यांना टोलनाक्यावर त्रास होऊ नये यासाठी आज तिथे पाहणी करण्यात आली. राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी टोलनाक्यावर पाहणी केली व वाहनधारकांची विचारपूसही केली. पाहूया सविस्तर बातमी. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण आपापल्या गावाकडे येत असतात. त्यांना प्रवासात त्रास होऊ नये तसेच टोलनाक्यावर त्रास होऊ नये अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. आज 9 सप्टेंबर रोजी राज्याचे ग्रामीण विभागाचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आणेवाडी टोलनाक्याला भेट दिली व तेथील पाहणी केली. आरपीआयच्या इशाऱ्यानंतर आणेवाडी टोलनाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सर्व खबरदारी घेण्यात आली होती. शंभूराज देसाई यांनी टोलनाक्यावर येऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली तसेच पोलीस अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. गावाकडे निघालेल्या प्रवाशांना थांबवून त्यांना वाटेत काही अडचण तर आली नाही ना याचीही आस्थेवाईकपणे चौकशी केली. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली. स्वप्नील गवाळे, मुक्तागिरी न्यूज, सातारा. उद्या संपूर्ण राज्यामध्ये गणपतीचं आगमन होत आहे आणि गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती विशेषतः मुंबई पुण्यावरून कोकणात जाणाऱ्या जे गणेश भक्त आहेत त्यांना प्रवासामध्ये कुठलीही अडचण येऊ नये याच्याकरताचं नियोजन राज्य सरकारच्या वतीनं खूप अगोदर आपण केलेलं होतं. काल आणि आज मोठ्या संख्येने गणेश भक्त आपापल्या गावी आता जाताना दिसत आहेत. मी काही गणेश भक्तांशी जे प्रवासी आहेत त्यांच्याशी आत्ता बोललो पण कुठंही मुंबईहून निघाल्यापासून त्यांना प्रवासात कुठंही अडचण आली नाही. म्हणजे टोलच्या व्यवस्थापनाकडनं असेल, आमच्या स्थानिक पोलिसांकडनं असेल, हायवे पोलिसांकडनं असेल, जे नियोजन आम्ही त्यांना दिलेलं होतं त्या नियोजनाप्रमाणे अगदी थोड्या वेळात तो पास पाहून त्या गाड्या सोडल्या जात आहेत. मुंबई आणि पुण्यावरनं कोकणात आणि इकडं पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गणेश भक्तांकरता त्यांच्या स्थानिक जिथं ते राहतात तिथल्या पोलीस ठाण्याकडनं आपण पास देण्याची व्यवस्था, ऑनलाईन पास देण्याची व्यवस्था केलेली आहे. बहुतांशी गणेश भक्तांकडं, प्रवाशांकडं पास असल्यामुळं तो पास दाखवला की तात्काळ टोलनाक्यावरनं त्यांना पुढे जाता येते. टोल व्यवस्थापनसुद्धा जे आहे त्यांनीसुद्धा त्यांना ज्या सूचना आम्ही दिलेल्या होत्या शासनाकडनं त्या सूचनांचं पालन केलेलं आहे आणि त्याची प्रत्यक्ष पाहणी सातारा जिल्ह्यामधली आज सकाळपासून मी करतो आहे आणि निश्चितपणे कुठलीही अडचण येणार नाही अशा सूचना आमच्या विभागालाही मी दिलेल्या आहेत आणि गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जे जे करावं लागेल ते सर्व नियोजन आम्ही केलेलं आहे. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.